आजच्या ठळक घडामोडी. राज्यभरात पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात आली. कर्तव्यात जराही कसूर न करता वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांची आठवण मनात ठेवून त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी देशभरात पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. देशाची अखंडता व एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी कधी नक्षलांविरुद्ध तर कधी समाजविघातक कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना तर कधी कायदा व सुव्यवस्थेचे पालन नीट व्हावे म्हणून आपली सेवा बजावताना तसेच कर्तव्य पार पाडत असताना वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांची आठवण मनात ठेवून श्रद्धांजली देण्यासाठी देशभरात पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली. औरंगाबाद सिलोड येथील अल अग्री शिक्षण संस्थेच्या अल मुबीन या उर्दू शाळेतील प्राध्यापकांनी कागदपत्रांचा गैरवापर करून शासनाचे 25 लाखाची फसवणूक करणाऱ्या अल मुबीन उर्दू शाळेच्या अध्यक्षांसह 7 जणांवर जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकारात शिक्षण खात्याचे किती अधिकारी सामील आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सिलोड येथील DED महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या कागदपत्रांचा गैरवापर केल्याने शाळेच्या अध्यक्षांसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या कागदपत्रावर दुसऱ्या महिलेचा फोटो वापरून त्या कागदपत्राचे शिक्षण खात्याची मान्यता घेत बनावट बँकेचे खाते उघडले. 2006 ते 2012 या दरम्यान पगार व इतर बिले असे अंदाजे 25 लाख रुपये मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा बाब समोर आली आहे. शाळेच्या अध्यक्षा असगिरी बेगम, उपाध्यक्ष नूरजहाँ बेगम, सचिव शेख मुबीन शेख इत्यादींसह 7 जणांना अटक करण्यात आली आहे. काझी मोहम्मद यांनी अर्ज केलेला होता, तक्रार अर्ज अल मुबीन या शिक्षण संस्थेमध्ये झेरॉक्स डॉक्युमेंट्सचा वापर करून अप्रूवल घेतली आणि ज्यांचे झेरॉक्स डॉक्युमेंट होते त्यांना त्या अप्रूवलबद्दल काही माहीत नाही आणि त्यांच्या नावाने त्यांनी बनावट खाते उघडून 2006 ते 2012 या दरम्यान पगार उचलली. तो त्या अर्जामध्ये आपण चौकशी करून जी अल मुबीन शिक्षण संस्था अंतर्गत अल अजगरी उर्दू हायस्कूल आहे त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षाने मुख्याध्यापक अल अजगरी यांनी त्यामध्ये आपल्याला तपासामध्ये निष्पन्न झालेलं की यांनी त्यामध्ये जी आहे झेरॉक्स डॉक्युमेंटवरती 2005 एका लेडीजला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं काझी ह्याच्यामध्ये आणि त्या लेडीजला बोलून त्यांनी तिचे झेरॉक्स डॉक्युमेंट घेतले होते आणि झेरॉक्स डॉक्युमेंट जे आहेत ते झेरॉक्स डॉक्युमेंट घेऊन 2006 ते 2012 2006 तिची अप्रूवल ऑर्डर काढली शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद शिक्षण जे माध्यमिक शिक्षण अधिकारी त्यांच्याकडून आणि 2006 ते 2012 तिचं अकाउंट ओपन केलं DCC बँकेमध्ये. त्यामध्ये तिने दुसऱ्या लेडीजचा फोटोचा वापर करून तिचं अकाउंट ओपन केलं आणि पूर्ण पगार तिची उचलली आणि 2006 ते 2012 दरम्यान तिने तसा घोटाळा केलेला आहे. भारतातील पहिल्या अंग्रिया या मुंबई गोवा आलिशान क्रूजवर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जहाजाच्या टोकावर बसून सेल्फी काढला आहे. अमृता फडणवीस यांचा हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सेल्फीमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत, तरी देखील सेल्फीचा वेळ काही कमी होताना दिसत नाहीये आणि यात आता भर पडली ती राजकीय मंडळींची. भाऊचा धक्का येथे झालेल्या कार्यक्रमात मुंबई गोवा या जलप्रवासासाठी सज्ज झालेल्या अंग्रिया क्रूजच्या पहिल्या प्रवासासाठी एक भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस व काही स्थानिक आमदार देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम ऐन रंगात येत असताना जल्लोषाला सुरुवात झाली व मुख्यमंत्री गडकरी यांच्यासोबत क्रूजचे संचालक कॅप्टन हे समोर बसून सर्व चित्र पाहत असतानाच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी क्रूजवरील सर्वात वरच्या भागावर जाऊन टोकावर बसून सेल्फी काढला. त्यांच्या या सेल्फीने सोबत असलेल्या पोलिसांचे धाबे दणाणले होते. अमृता फडणवीस यांच्या या सेल्फीची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू असून अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून सेल्फी काढणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. डोंबिवली पूर्वेकडील सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल व अमरजीत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मोफत आरोग्य तपासणी शिबिरमध्ये तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून यामध्ये ECG तपासणी, मधुमेह, नेत्र तपासणी, BMI, एंजिओग्राफी, बायपास, किडनी स्टोन, फ्रॅक्चर इत्यादी शस्त्रक्रिया या शिबिरामार्फत करण्यात आल्या आहेत. तसेच या शिबिराच्या माध्यमातून पिवळा व रेशन कार्ड धारकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात आले.
ठाणे येथील मीरा रोड परिसरातील कनकिया हॉटेलमध्ये स्फोट झाला असून 5 कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. मीरा रोड परिसरातील कनकिया येथील हॉटेलमध्ये झालेल्या स्फोटात 5 कामगार जखमी झाले आहेत. गॅसच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याची शक्यता मीरा रोड पोलिसांनी वर्तवली आहे. हॉटेलमध्ये सुदैवाने ग्राहक बसलेले नसल्याने व आतील गॅस सिलेंडर कॉम्प्रेसला स्फोट झाला नाही म्हणून मोठी दुर्घटना टळली आहे. तर अग्निशमन दलाचे प्रभारी प्रकाश बोराडे यांनी हॉटेलमधील वातानुकूलित यंत्रणेची देखभाल दुरुस्ती केली गेली नसल्याने यातून उष्णता तयार होऊन हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadhaarnews@gmail.com. आधार न्यूज adm9@gmail.com. स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. डोंबिवली येथे युग फाउंडेशन व ओंकार मित्र मंडळाच्या वतीने मोफत नेत्रचिकित्सा चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. डोंबिवली येथे नेत्र समस्या व नेत्रचिकित्सा यांचे महत्त्व विशद करण्यात आले. तसेच युग फाउंडेशनच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. तसेच या उपक्रमाचा लाभ समाजातील गरीब वंचित लोकांना घेता आला. डोंबिवली सारख्या शहरात प्रदूषण वाढीस लागले आहे. मोबाईल हा आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत मोबाईल ॲडिक्टने ग्रासलेले लोक आहेत. या मोबाईल व संगणकामुळे डोळ्यांवर परिणाम होत असल्याने याचा विचार करून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 500 रुग्णांनी लाभ घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेत नोकरीस लावून देतो अशी खोटी बतावणी करत 5 जणांच्या टोळीने 15 आदिवासी बेरोजगारांची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ठाणे महापालिकेत नोकरीस लावून देतो असे सांगून 5 जणांच्या टोळीने फसवणूक केलेल्या आदिवासी बेरोजगारांची संख्या आता 15 पोहोचली आहे. या प्रकरणी 5 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे महानगरपालिकेत आपण नोकरी लावून देतो असा बनाव करून हे 5 आरोपी बेरोजगारांना 3 लाख रुपये घेऊन बनावट नेमणूक पत्र ओळखपत्र तयार करून देत. यांपैकी सागर व अंकुश गुटे हे दोघे बेरोजगार आदिवासी तरुणांना हेरत असत व उर्वरित 3 जण त्यांना नोकरी देतो पण त्यासाठी 3 लाख रुपये द्यावे लागतील अशी बतावणी करीत असत. रक्कम मिळाल्यावर त्यांना बनावट नियुक्ती पत्र ओळखपत्र तयार करून देत असत. प्रत्यक्षात नेमणूक न झाल्यावर फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी पैसे मागणीसाठी तगादा लावला असता त्यांना दिलेले चेक खात्यात पैसे नसल्याने बाउन्स झाले असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. पाहूया आजचा आधार स्पेशल. अभिनेत्री तनुश्री दत्ताने भारतात मीटूला वाचा फोडली. 10 वर्षांपूर्वी हॉर्न ओके प्लीजच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तिने नानांवर केला. मग यानंतर बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींनी, सहकलाकारांनी या सगळ्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात वाचा फोडली. आलोक नाथ, कैलाश खेर, पियुष मिश्रा, सुभाष घई यांच्यासारखे अनेकांवर आरोप झाले. बिग बी यांच्यावरही आरोप करण्यात आले. आपल्याकडे एखादी गोष्ट सुरू व्हायची असेल तर ती आधी अमेरिकेत सुरू व्हावी लागते. हा प्रघातच आहे. त्यात
त्याच परंपरेनुसार ही चळवळ आपल्याकडे पोहोचण्यासाठी वर्षाचा कालावधी गेलाच. 15 ऑक्टोबर 2017 जेव्हा पहिल्यांदा मीटू हा शब्द ट्विट केला गेला तेव्हा त्याच दिवशी जवळजवळ 2 लाख वेळा हा शब्द वापरण्यात आला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या आसपास अमेरिकेत मीटू ही चळवळ सुरू झाली. हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं. याआधी 2006 सामाजिक कार्यकर्ता तराना ब्रुक यांनी पहिल्यांदा मीटू हा शब्द वापरून त्यांना काय काय अनुभव आले ते सांगितले. यानंतर सुमारे 11 ऑक्टोबर 2017 मीटू हा शब्द सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला, कारण ह्या शब्दाचा हॅशटॅग ट्विटर तयार करण्यात आला व तो ट्रेंडही झाला. बॉलिवूडमधले हे प्रकार समोर येत असतानाच महिला पत्रकारांनीही त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यास सुरुवात केली. पत्रकार संध्या मेननने बी जी कोळसे, लेखक किरण नगरकर यांनी कशाप्रकारे शोषण केले ते समोर आणले. यानंतर राजकारणातलेही हे प्रकार हळूहळू समोर यायला लागले. केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांच्यावरही 19 महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. आधार न्यूज तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002, मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadharnews@gmail.com.